हाय एवरीवन, आज आपण रॅशनल नंबर रियल नंबरमधल्या सेकंड नेक्स्ट सेक्शनला सुरुवात करणार आहोत. यामध्ये आज आपण बघणार आहोत सिम्प्लिफाय द फॉलोविंग सर्ड्स. ठीक आहे, आता सिम्प्लिफाय द फॉलोविंग सर्ड्स म्हणजे काय, तुम्हाला सर्ड्स म्हणजे काय, ह्या बाकी गोष्टी सगळ्या तुम्ही आधी त्या सेशनला पाहिलेल्या आहेत. आता आपल्याला काय करायचे आहेत की जे सर्ड्स आहेत त्यांनी सांगितले की हे काय सर्ड्स आहेत, त्याचं काय करायचं आहे, तुम्हाला सिम्प्लिफाय करायचे, सिम्प्लिफाय द फॉलोविंग सर्ड्स. त्याचे एक्झाम्पल्स आपण बघणार आहोत. द फर्स्ट एक्झाम्पल आहे √27. आता √27 जे आहे तर याचं आपण काय करायचं, फॅक्टर्स पाडणार आहोत. फॅक्टर्स म्हणजे काय, तर 9 3 = 27. ठीक आहे, आता √9 आपल्याला माहिती आहे. व्हॉट इज √9? तर 3 मग आतमध्ये काय राहणार, √ साईनमध्ये, तर 3. सो 3√3 तुमचं काय झालं, सिम्पल फॉर्म झालं. ठीक आहे, सर्ड्सचं काय केलं, आपण सिम्पल फॉर्ममध्ये कन्वर्जन केलं. लक्षात आलं? सेकंड एक्झाम्पल बघू आपण. सेकंड एक्झाम्पल आहे √50. आता √50 म्हणजे काय, सिम्प्लिफिकेशन, 25 2 = 2. पण आता हे जे आपण फॅक्टर्स पाडतो आहे की 25 2 = 50, त्यामध्ये असा एक नंबर पाहिजे की त्याचं काय काढू शकतो, आपण √ काढू शकतो. ठीक आहे, सो म्हणजे तेव्हाच आपण म्हणू शकतो की ते सिम्पल फॉर्ममध्ये कन्वर्ट केलेलं आहे आपण. ठीक आहे, आता हे √25 आहे, तर √25 √ काय, तर 5. ब्रॅकेटमध्ये काय राहणार, √2, किंवा √ साईनमध्ये राहणार आहे √2. ठीक आहे, थर्ड एक्झाम्पल बघू आपण, 250. ठीक आहे, आता 250 काय करायचं, आपल्याला फॅक्टर्स पाडायचे आहेत. आता 250 फॅक्टर्स जर तुम्हाला टेबल्स येत नसतील तर तुम्ही डायरेक्टली अशा पद्धतीने सुद्धा फॅक्टर्स पाडू शकता, किंवा तुम्हाला माहिती आहे की 25 10 = 10. ठीक आहे, आता 10 तुम्ही म्हटलं तर 10 √ निघतच नाही आहे. 5 2 = 10, 2 1 = 2, तर ह्यामध्ये √ आपण नाही काढू शकत आहे. सो आपण डायरेक्ट असं लिहू शकतो 25 × 10. ठीक आहे, सो 25 √ काय आहे, तर 5. ब्रॅकेटमध्ये काय राहणार, √ साईनच्या आतमध्ये राहणार 10, कारण त्याचं √ आपल्याला माहीत नाही. ठीक आहे, नेक्स्ट एक्झाम्पल 112. आता 112 टेबलमध्ये कुठलं आहे ते आपल्याला माहीत नाही, तर आपण काय करायचं, 2 5 = 10, इथे 1 राहिला, 2 6 = 12. ठीक आहे, 2 2 = 4, 1 राहिला, 2 8 = 16, 2 1 = 2, 2 4 = 8, 2 7 = 14, 7 1 = 7. आता इथे बघा, 2 2 = 4, 4 2 = 8, 8 2 = 16. 16 × 17 जर आपण केलं, 16 7 काय आहे, तर तुम्हाला 112 मिळेल. जर तुम्हाला टेबल्स येत असतील, यासाठी टेबल येणं खूप महत्त्वाचं आहे. डायरेक्टली जर टेबल येत असेल तर तुम्ही म्हणू शकता 16 7 = 112, पण तुम्हाला जर कन्फ्युजन असेल म्हणून मी तुम्हाला ही पद्धत करून दाखवली की फॅक्टरायझेशनने सुद्धा तुम्ही काय करू शकता, सॉल्व करू शकता. आता 16 √ काय आहे, तर 4. सो काय झालं, 4 √7. ठीक आहे, नेक्स्ट एक्झाम्पल बघू आपण, 168. आता ह्याचे पण फॅक्टर्स पडूया आपण. टेबल्स येत असतील तर तुम्ही करू शकता, मी तेच करते फॅक्टर्स. 2 8 = 16, 2 4 = 8, 2 4 = 8, 2 2 = 4, 2 2 = 4, 2 1 = 2, 2 7 = 14, 7 1 = इथे 2 डिवाइड नाही होणार आहे. 2 2 = 4, 2 1 = 2, 3 7 = 14, 7 1 = 1. आता इथे तुम्ही चेक केलं, तुमच्या लक्षात येईल हे जे आहे 7 2 = 7 3 & 2, ह्याच्यात काहीच √ काढण्यासारखं नाही आहे. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, 42 4 = 42. 42 काय राहणार आहे, √मध्ये राहणार आहे. सो आपण असं लिहू शकतो, 4 × 42, 2 2 = 4, 2 1 = 2 आहे, 3 7 = 21, 7 1 = 7. सो आपला आन्सर येईल 2 √42. लक्षात आलं तुम्हाला काय केलं आहे आपण, दिस इज द, अशा पद्धतीने आपण काय करतो आहे की सर्ड्स जे आहेत त्याला सिम्प्लिफाय केलेलं आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे, कम्पेअर द फॉलोविंग पेअर ऑफ सर्ड्स. कम्पेअर करायचे आहेत आपल्याला, सर्ड्समध्ये काय करायचं आहे, कम्पॅरिझन करायचे की कुठलं सर्ड मोठं आहे. तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, पहिल्यांदा की सर्डच्या आधी ह्या पहिलं एक्झाम्पल घेऊ आपण. तुमच्या लक्षात येईल 7 √2 5 √3. आता हे √2 आणि √3 आहे, तर याला आपण काय म्हणतो,
रेडिकेंट्स। आता आपल्याला काय करावे लागेल, रेडिकेंट्स आधी सेम करून घ्यावे लागतील। रेडिकेंट्स सेम झाल्यानंतर आपण म्हणू शकतो की काय, तर गिवन सण काय आहे, ग्रेटर आहे किंवा कुठला ग्रेटर आहे किंवा कुठला स्मॉलर आहे हे आपल्याला काय करू शकतं, समजू शकतं। ठीक आहे, आता आपण याचं काय करूया, हे जे सेवन आहेत ते सेवन जर स्क्वेअर रूटमध्ये जातील तर ते काय होणार आहेत, 49 × 2, आणि हे काय होणार आहेत तर 25 × 3। जेव्हा हे 5 स्क्वेअर रूटच्या आत जाणार त्या 5चा काय होतो, स्क्वेअर होतो। ठीक आहे, सो 5 आत गेल्यानंतर 25 झाले, 7 आत गेल्यानंतर 49 झाले स्क्वेअर रूटच्या साईनच्या आतमध्ये। ठीक आहे, 9 × 2 = 18 carry 1, 4 × 2 = 8 + 1 = 9, √99 98, 25 × 3 = 75। सो कोणता सण ग्रेटर आहे, दिस वन। सो वी कॅन से 7√2 = 5√3। ठीक आहे, आपल्याला हे सिम्बॉल वापरायचं आहे। त्यानंतर नेक्स्ट बघा, तर इथे तुम्ही डायरेक्टली सांगू शकता कोणतं ग्रेटर आहे, तर दिस वन इज ग्रेटर। आता हे माहीत नाही आपल्याला थर्ड वन, ते परत सिम्प्लिफाय करायचं, 2√7 = 28। ठीक आहे, 2 जर समजा मी आतमध्ये घेतलं तर त्याचं झालं 2चा स्क्वेअर, स्क्वेअर रूटमध्ये गेल्यानंतर काय होणार, 4 7 = 7, आणि हे ऑलरेडी काय दिले, 28 दिले, 7 × 4 = 28, इथे पण काय झालं, 28। आता हे दोन्ही सेम आहेत, सो वी कॅन से दॅट दे आर इक्वल, सो 2√7 = √28। लक्षात येते, अशा पद्धतीने आपण हे सॉल्व करतो आहे। थर्ड एक्झाम्पल बघू, हे थर्ड बघितले आपण, 4th वन, 5√5 = 7√2। आता 5 जर तुम्ही आतमध्ये घेतलं तर ते काय होणार आहे, 25 × 5, 49 × 2, 25 × 5 = 125, 49 × 2 = आपण बघितलं तर 98। सो दिस वन इज ग्रेटर, √125 काय होणार आहे, ग्रेटर येणार आहे। सो आपण म्हणू शकतो 5√5 > 7√2। ठीक आहे, नेक्स्ट वन, 5th वन, 4√42 = 9√2। ठीक आहे, आता ह्या एक्झाम्पलमध्ये सिम्प्लिफाय करूया आपण, 42 फॅक्टर्स लागतील आपल्याला त्यासाठी। किंवा तुम्ही काय करू शकता, हे 4 आहे ते आतमध्ये घेण्यापेक्षा आपण काय करूया की त्याचे काय करूया, फॅक्टर्स पडूया। 42 फॅक्टर्स काय येतील, 42 फॅक्टर्स येतच नाहीत, आपण ऑलरेडी बघितलं होतं। सो आपण काय करू शकतो, ते होणार 16 × 42 = 81 × 2, कारण 9चं काय आहे स्क्वेअर, 81, 4चा स्क्वेअर आहे 16। ठीक आहे, आता ह्याचं आपल्याला मल्टिप्लिकेशन करून घ्यावं लागेल। ठीक आहे, 16 × 2 = 32 carry 3, 16 × 4 = 64, 64 + 3 = 60, 4 + 3 = 60। ठीक आहे, सो विच वन इज ग्रेटर, दिस वन। सो वी कॅन से 4√42 = 9√2, याला आपण म्हणतो आहे कंपॅरिझन, कंपॅरिझन बिटवीन द टू सर्ड्स। आता हे एक्झाम्पल्स पुढचे जे आहेत ते सोपे आहेत, ते तुम्हाला होमवर्कसाठी देते मी, होमवर्क करून तुम्ही मला कमेंट बॉक्सवर मेसेज करा। ठीक आहे, तुम्ही, मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे की हे लाईव्ह सेशन आपण सॅटर्डे संडे घेणार आहोत, तर प्लीज नोट डाऊन करा, तुमचे जे होमवर्क आहे ते कमेंट बॉक्सवर मेसेज करा, तुम्हाला जे डाऊट्स असतील तर ते आपण लाईव्ह सेशनमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करू। ठीक आहे, नेक्स्ट आता आपल्याला बघायचं आहे सिम्प्लिफाय। सिम्प्लिफायचे फक्त इथे ॲडिशन आणि सबट्रॅक्शन आहे, तर त्याला आपण काय करायचं, सिम्पल करायचं आहे। सिम्पल करताना आता पहिल्यांदा लक्षात ठेवायचं आहे की जे हे रेडिकेंट्स आहेत, आपण रेडिकेंट्स ज्यांना म्हणतो, ते जर सेम असतील तर वी कॅन डायरेक्टली ॲड ऑर सबट्रॅक्ट द सर्ड्स। ठीक आहे, आता त्याचा सिम्पल फॉर्म त्यांनी दिलेला आहे ऑलरेडी आपल्याला, 5√3 + 8√3। आता ह्यामध्ये रेडिकेंट्स काय आहेत, सेम, सो वी कॅन टेक कॉमन √3, 5 + 8, सो वी गेट 13√3। ठीक आहे, सो आपल्याला मिळालं 13√3।
थ्री दिस इज अवर आन्सर. हे सिंपल फॉर्म आहे, ॲडिशन अँड सबट्रॅक्शन्स आहेत सर्ड्सचे. त्यासाठी तुम्ही लक्षात ठेवायचं आहे आपल्याला काय करायचे, रेडिकेंट्स काय करायचे, सेम करून घ्यायचे आहेत. ठीक आहे, 9√5 − 4√5 प्लस स्क्वेअर रूट ऑफ 125. आता ह्यामध्ये काय आहे, तर हे रेडिकेंट सेम आहेत, फक्त इथे नाही आहे. तर ते आपण काय करायचं, सिम्पल करून घ्यायचं आहे. आधी सिम्प्लिफाय करून घ्यायचं आहे, −4√5 ॲज इट इज लिहायचं आहे. आणि ह्यामध्ये आपण काय करणार, 25 × 5 = 125. ठीक आहे, जसं आपण आता सिम्प्लिफिकेशनमध्ये बघितलं होतं बघा, तेव्हा आपण असं सिम्प्लिफाय केलं होतं. ठीक आहे, फॅक्टर्स करून सेम तसंच करायचं आहे आपल्याला, 5√5. आता तुम्ही बघितलं तर काय होईल, हे रेडिकेंट्स काय सेम आहे, सो आपण ते कॉमन घेऊया. सो 9 − 4 + 5 − 4 = 5 + 5 = 10. सो 10√5 आपलं फायनल आन्सर आहे. ठीक आहे, ठीक आहे, हे आपलं फायनल आन्सर आलेलं आहे. इज इक्वल टू ही लिहू शकता तुम्ही. थर्ड घेऊया आपण, नेक्स्ट एक्झाम्पल. तुमच्या लक्षात असेल खूप सोपं आहे, सर्ड्स नुसतं नाव वेगळं आहे पण एक्झाम्पल्स खूप सोपे आहेत. 7√48 − 27 − 3. आता यामध्ये सुद्धा आपल्याला काय करावं लागेल, सिम्प्लिफाय करून घ्यावं लागेल. आता इथे बघा, 16 × 3 = 48. ठीक आहे, 9 × 3 = 27 − √3. पहिल्यांदा आपण चेक करायचं आहे की आपण कसे फॅक्टर्स पाडले की रेडिकेंट्स आपल्याला सेम मिळतील. ठीक आहे, तशा पद्धतीने आपण करून घ्यायचं आहे. आता इथे 16 आहे, 16√4, तर ते इथे बाहेर घेतलं, इथे 7 तो मल्टिप्लाय होणार, √3 − 3√3 − √3. लक्षात आलं, आता बघितलं तुमच्या लक्षात येईल रेडिकेंट्स काय आले, सेम आले. 7 − 4 = 28 − 3 − √3. 28 − 3 = 25 − 1 = 24√3. दिस इज अवर फायनल आन्सर. लक्षात आलं कशा पद्धतीने आपण सिम्प्लिफाय करतो आहे. फक्त लक्षात ठेवायचं आहे की तुम्हाला प्रॉपर काय आलं पाहिजे, तर फॅक्टर्स पडून स्क्वेअर रूट तुम्हाला माहीत पाहिजेत, की स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट्स यामध्ये माहीत असणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे स्क्वेअर रूट्स आणि स्क्वेअर लर्न करून घ्या. क्यूब तुम्हाला माहीत पाहिजेत, की जेणेकरून तुम्हाला सिम्प्लिफाय करण्यासाठी कमी वेळ लागेल. ठीक आहे, आता यामध्ये तर ऑलरेडी तुम्हाला दिसतं की √7 कॉमनच आहे. यामध्ये फक्त तुम्ही √7 कॉमन काढून इथे 1 राहणार, 1 − 3/5 + 2 ह्याचं ॲडिशन सबट्रॅक्शन करायचं आहे, आणि याचा आन्सर कमेंट बॉक्समध्ये मेसेज करायचा आहे. ओके, ठीक आहे, नेक्स्ट एक्झाम्पल्स बघू आपण. मल्टिप्लाय अँड राईट द आन्सर इन द सिम्पलेस्ट फॉर्म. आता ह्यामध्ये तुम्ही लक्षात येत असेल तुमच्या की आपण स्क्वेअर रूटचे सगळे एक्झाम्पल बघतो आहे, म्हणजेच ज्याची ऑर्डर 2 आहे असेच सर्ड्स आपण काय करत आहोत, पाहत आहोत. मग त्याचे सिम्पल सिम्पल फॉर्म, की त्याच्या सिम्पल फॉर्ममध्ये कन्वर्जन, त्याचं मल्टिप्लिकेशन, त्याचं डिव्हिजन, ह्या गोष्टी आपण काय करत आहोत, कम्पॅरिझन बिटवीन टू सर्ड्स, हे एक्झाम्पल्स आपण बघत आहोत, कारण अशा एक्झाम्पल्स तुम्हाला एक्झाममध्ये विचारले जातात. ठीक आहे, सो आता यात आहे मल्टिप्लाय अँड राईट द आन्सर इन द सिम्पलेस्ट फॉर्म. आता इथे त्यांनी ऑलरेडी सांगितलं की सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये तुम्हाला आन्सर करायचं आहे मल्टिप्लाय करून. तर यामध्ये आपण काय करूया, फर्स्ट एक्झाम्पल, 3√12 × 18. आता यामध्ये आपल्या सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये कन्वर्जन करायचं आहे, तर काय करावं लागेल, तर आधी आपण काय करायचं, 3 हे जे 12 आहे त्याचं कन्वर्जन 4 × 3 = 12 × 18 = 9 × 2 = 18. ठीक आहे, सो आता इथे काय होईल, 3 × 2 √3 × 3√2. फक्त बघा मी कसं सिम्पल करते, ह्या 4 फॅक्टर्स काढले मी, 18 फॅक्टर्स पाडले. हे कशासाठी करते, तर सिम्पल फॉर्ममध्ये कन्वर्जन करण्यासाठी. ठीक आहे, म्हणजे जेणेकरून स्क्वेअर रूटच्या आतमध्ये जे आहे त्याचा आपण स्क्वेअर रूट करून बाहेर काढू शकतो, ह्यासाठी हे सगळं चाललं आहे. ठीक आहे, सो 3 × 2 = 6 × 3√2. आता इथे आपण काय करणार आहोत, हे जे आहेत 6 × 3 ह्याचं होणार 6 × 3 = 18, आणि हे जे रेडिकेंट्स आहे त्याचं मल्टिप्लिकेशन म्हणजे 3 × 2 = 6.
सो हे आपलं फायनल आन्सर आलेलं आहे. लक्षात आलं कसं आलं फायनल आन्सर? म्हणजे आपण जस्ट काय करतो आहे, मल्टिप्लाय, सिंपल मल्टिप्लिकेशन आहे. जे स्क्वेअर रूट म्हणजेच रॅडिकल साईनच्या बाहेर बाहेर असतात नंबर्स, त्याचं मल्टिप्लिकेशन करायचं. आणि जे रेडिकेंट्समध्ये रेडिकेंट्स आहेत किंवा स्के त्या रॅडिकल साईनच्या आतमध्ये जे नंबर्स आहेत त्याचं मल्टिप्लिकेशन आपल्याला करायचं आहे. आणि मग अशा सिम्पल फॉर्ममध्ये आन्सर आपलं येईल 18√6. ठीक आहे, नेक्स्ट वन 3√12 × 7√15. 3 × 4 × 3 = 12 × 7 × 5 = 15. आता जरी तुम्ही 5 × 3 = 15 केलं तरी काहीच फरक नाही पडणार, कारण यामध्ये 15 स्क्वेअर रूट निघतच नाही. या 5 × 3 केलं तर स्क्वेअर रूट निघणार नाही आहे, सो करून फायदा नाही आहे. ॲज इट इज ठेवलं तरी चालेल. इथे फक्त काय होणार आहे, तर इथे स्क्वेअर रूट 4 स्क्वेअर रूट 2 बाहेर आपण काढले, स्क्वेअर रूटच्या आतमध्ये 3 × 7 × √15 असंच करावं लागेल आपल्याला. आता आपण काय करणार, 3 × 2 = 6 × 7 आणि रॅडिकेंट 3 × 15. सो काय होणार, 7 × 2 = 14 × 14 = 42 आणि 15 × 3 = 45. आता ह्यामध्ये सुद्धा आपण अजून कन्वर्जन करू शकतो. आता 15 × 3 = 45 आले, तर 45 आले तर आपण काय करू शकतो की 45 सिंपल त्याचा सिंपल फॉर्म करायचा प्रयत्न करायचा आहे आपल्याला. म्हणजे आपण काय करणार, तर 42 × 9 = 40. सो काय येणार आपल्याला, 42 × 3 √5. सो आन्सर मिळेल 3 × 2 = 6 × 4 = 12 √5. लक्षात आलं, ह्याला आपण सिम्पल फॉर्म म्हणणार आहे. म्हणजे आपण मल्टिप्लाय केल्यानंतर आपण काय केलं, आता सिम्पल फॉर्ममध्ये त्याचं कन्वर्जन केलेलं आहे. लक्षात आलं, √126 √15 √5. ठीक आहे, दिस इज द सिम्पलेस्ट फॉर्म. ठीक आहे, आता ह्यामध्ये थर्ड एक्झाम्पल बघूया आपण. थर्ड एक्झाम्पल आहे 3√8 × √5. ठीक आहे, आता ह्यामध्ये इथे पण 8 होतं आहे, सिम्प्लिफाय करू शकतो आपण 8 4 2 = 8 × √5. सो 3 × 2 √2 × √5. सो 3 × 2 = 6 5 × 2 = 10. लक्षात आलं कशा पद्धतीने? खूप सिम्पल आहे, मल्टिप्लिकेशनच रेग्युलर करायचे आपल्याला. फक्त स्क्वेअर रूटच्या आतमध्ये म्हणजेच आपण त्याला रॅडिकेंट्स म्हणतो, त्याचं मल्टिप्लिकेशन सेपरेट करायचं आणि जे बाहेर नंबर आहेत त्याचं सेपरेट मल्टिप्लाय करायचं. ठीक आहे, आता यामध्ये लक्षात येईल तुम्हाला 8 × 8 = 64 येणार. ठीक आहे, 64 आल्यानंतर 64 स्क्वेअर रूट काय, 8. ठीक आहे, सो 8 × 5 × 2 अशा पद्धतीने तुम्ही ह्याचा आन्सर काढू शकता. होमवर्क आहे, कमेंट बॉक्सवर नक्कीच तुम्ही मेसेज कराल, मला खात्री आहे. ठीक आहे, नेक्स्ट एक्झाम्पल बघूया आपण. आता डिवाइड द अँड राईट द सिम्पल फॉर्म. आता डिवाइड अँड राईट द आन्सर इन सिम्पल फॉर्म, सेम तसंच करायचं आहे आपल्याला. जसं आपण मल्टिप्लाय केलं तसंच आपण डिवाइड करणार आहोत. 98 / 2 स्क्वेअर रूटच्या आतमध्येच मी करू शकते. 98 / 2 2 1 = 2 2 4 = 8 2 9 = 18 √49. आता √49 आन्सर काय, तर 7. 7 काय आहे, 49 काय, स्क्वेअर ऑफ 7. सो 40 √49 = 7. सो आपला आन्सर आलेला आहे 7. ठीक आहे, नेक्स्ट एक्झाम्पल 125 / 50. 125 / 50 आता ह्यामध्ये तुम्ही काय करू शकता, तर हे सिम्प्लिफाय करताना आपल्या करायचं आहे 25 टेबलमध्ये दोन्ही नंबर येतात, तर डिवाइड बाय आपण 25 करूया. सिम्पल करायला तुम्हाला सोपं पडेल. √5/2. सो आपला आन्सर आलेला आहे √5/2. डायरेक्टली पण तुम्ही करू शकता, 25 टू जा 50 अँड 25 जा
125. सो अब तुमचा आंसर काय आला, 5/2. लक्षात येते? नेक्स्ट 54/27. 54/27 स्क्वेअर रूट ऑफ 2. ठीक आहे, सो दिस इज द सिंपल डिव्हिजन, तुम्ही करू शकता. होमवर्कला आहे फोर्थ सम. ठीक आहे, आता नेक्स्ट बघणार आहोत आपण, रॅशनलाइज द डिनॉमिनेटर. रॅशनलाइज म्हणजे काय? तर डिनॉमिनेटरला रूटच्या फॉर्ममध्ये आन्सर नको आहे. तर आपल्याला माहिती आहे रूट 2, रूट 3 हे सगळे रॅशनल नंबर आहे. तर ते डिनॉमिनेटर स्क्वेअर रूटच्या स्क्वेअर रूट असलेला नंबर डिनॉमिनेटर आपल्याला नको आहे. तर त्यासाठी आपण काय करायचं आहे, तर बघा 3√5 आहे. तर मी काय करेन, ह्या रूट 5 काय करणार, ह्याला मल्टीप्लाय अँड डिवाइड करणार. सो मल्टीप्लाय अँड डिवाइड बाय रूट 5 टू द मल्टीप्लाय बाय रूट 5 टू न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर. सो आपल्याला मिळेल 3√5, आणि ते काय 5 × 5, त्याचं आपण काय करतो 5. रूट 5 इंटू रूट 5 चा आन्सर काय येतं, 5. आता हे काय आहे, तर लॉ ऑफ इंडायसेस आहेत. m^a × m^b असेल तर आपण म्हणतो m^a + b. समजा आता इथे 5 आहे 1/2, रूटमध्ये असल्यावर त्याचं रेस्ट टू काय असते, पॉवर 1/2. 5^1/2 म्हणजेच काय, 5^1/2 + 1/2 म्हणजेच 5^2/2 म्हणजेच 1/5 आला आन्सर. ठीक आहे, अशा पद्धतीने ह्याला म्हणतात लॉ ऑफ इंडायसेस. हे लॉ ऑफ इंडायसेस तुम्ही 7th स्टँडर्डमध्येच बघितलेले आहे, तर तुम्हाला तेही माहीत असणं गरजेचं आहे. सो बेसिक सगळी इन्फॉर्मेशन जेव्हा तुमच्या डोक्यामध्ये फिट असते ना, तेव्हाच तुम्हाला मॅथ्स येतं. त्यातली एक स्टेप जरी तुम्ही विसरलात तरी पुढच्या वर्षी मॅथ्स शिकताना तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो, हे लक्षात ठेवायचं आहे. आता बघा, जर तुम्हाला ॲडिशन नाही आली, तुम्ही काय करू शकता का मॅथ्स, सबट्रॅक्शन नाही आली, नाही करू शकता का मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, स्क्वेअर रूट, स्क्वेअर, लॉ ऑफ इंडायसेस, आयडेंटिटीज, हे सगळ्या गोष्टी तुमच्या डोक्यामध्ये जेव्हा फिट असतील तेव्हाच तुम्हाला मॅथ्स इझी वाटेल. आणि त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, पहिल्यापासून जर तुमचं आत्ताही आज ह्या घडीला जरी मॅथ्स कच्चं असेल तरी तुम्ही काय करू शकता, हे आधीच्या सगळ्या गोष्टी रिकलेक्ट करून तुम्हाला मॅथ्स इझी होऊ शकतं. ठीक आहे, फक्त थोडंसं त्यासाठी हार्डवर्क करण्याची गरज आहे, पण जर तुम्ही मनात एक गोष्ट ठरवली तर तुम्ही ते करू शकाल. ठीक आहे, त्यासाठी तुम्हाला मदत करण्यासाठी मी कायम तयार आहे. सो प्लीज, तुम्हाला काही डाऊट असतील आधीच्याही काही एक्झाम्पल्समध्ये किंवा आधीचे काही तुमचे बेसिक क्लिअर नसतील, तर कमेंटमध्ये नक्की मला मेसेज करा की तुम्हाला हा हा डाऊट आहे, मी नक्कीच तो क्लिअर करून देण्याचा प्रयत्न करेन. ठीक आहे, सेकंड एक्झाम्पल, 1/√14 मल्टीप्लाय बाय 14 आता हे आत्ताच मी तुम्हाला सांगितलं, √14 × √14 चा आन्सर काय येतं, तर 14. ठीक आहे, इतकं सोपं आहे. थर्ड एक्झाम्पल, 5√7 × √7 टू न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर. सो 5√7/7. ठीक आहे, ह्याला काय म्हणणार आहे, रॅशनलाइज द डिनॉमिनेटर. म्हणजे डिनॉमिनेटरला आपण काय करतो आहे, रॅशनल नंबर आणतो आहे. ठीक आहे, इरॅशनल नंबरच्या जागी आपण रॅशनल नंबर आणतो आहे, त्यासाठी आपण काय करतो आहे, मल्टीप्लाय अँड डिवाइड बाय दॅट नंबर. ठीक आहे, लक्षात येतं आहे. फोर्थ पण करूया आपण, 6/9√3. आता इथे √3 आहे, फक्त √3 आपण मल्टीप्लाय करायचं आहे. सो 6√3/9 × 3. ठीक आहे, 3 × 1 = 3, 3 × 2 = 6. सो आन्सर येईल 2√3/9. लक्षात आलं? आता हे तुम्ही करा, एक्झाम्पल आहे, ह्याचा मेसेज करा मला आन्सर, नक्की मेसेज करा, कृपया मेसेज करा. तुम्हाला डाऊट असेल तेही तुम्ही क्वेरीज कमेंट बॉक्समध्ये मेसेज करा. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आज आपण काय बघितलं, की रॅशनलाइज कसं करायचं डिनॉमिनेटर. ठीक आहे, ठीक आहे, तुम्हाला काही डाऊट असेल तर नक्की मेसेज करा. तुम्हाला माझं लेक्चर आवडलं असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.